बाळ चांगलं गोकुळात रांगलं असत, पण नतद्रष्ट माणसं करंटेपणाच आहे त्यांच्यात, तर कोण काय करणार त्याला? लक्ष्मीची जो कदर करत नाही ना, त्या घराच गोकुळ नाही होत, वाळवंटच होतो. आई आई प्लीज नको ना हे सगळं बोलूस. बाबा मी निघते, येते. अगं एवढ्या कुठे लवकर निघालीस? 7:30 वाजलेत. काय ऑफिस झाडायला जातेस का? जरा काम आहे, येते. सावकाश. श्री निघाला कधीच हॉस्पिटल मधून, पोहोचेलच इतक्या. नशीब श्री घरात होता, आईला हॉस्पिटल मध्ये तरी घेऊन गेला. हो ना, आईना रात्री त्रास झाला त्यामुळे तुम्ही सगळ्या पण घरी होतात ग. पटकन हॉस्पिटल मध्ये नेता आलं मला ना, दिवसा आईना काहीतरी झालं असतं आणि मी एकटीच घरात असते, मला तर काही सुधरलंच नसतं. ह्या कल्पनेनीच असा थरकाप होतोय ना माझा. नाही ताई, यावर काहीतरी सोल्युशन काढायलाच हवं. यापुढे तू आणि आई दोघीच घरात असणं योग्य नाहीये. मला तर आईला असं हेल्पलेस आणि आजारी बघवतच नाही, म्हणून तर गेले नाही ना मी हॉस्पिटलमध्ये. आईचं आजारपण आणि त्याआधी घडलेल्या त्या घटना या एकमेकांपासून वेगळ्या करूच शकत नाहीये मी. श्री ये बस. श्री कशायत रे आई आता? बरी, अजून काही टेस्ट बाकी आहेत, पण आता आज दुपारी डॉक्टर आईला पाठवून देतील घरी. काही बोलली का? श्री कशामुळे परत त्रास झाला रे त्यांना? आई आता नाही म्हटलं तरी आईजीच वय झालंय, ह्या गोष्टी होणारच. वय तर आधी झालं होतं श्री, वय बी काही नाही, या सगळ्याचा मानसिक त्रास झालाय तिला. जाऊ दे ना बेबी. त्या बेबी अगं रात्रभर झोपला नाही येतो, हॉस्पिटल मध्येच होता, पहाटे आला सगळं आवरलं आणि पुन्हा हॉस्पिटल मध्ये गेला, तो आत्ता येतोय. सरे आपण तरी कुठे झोपलोय ग रात्रभर? गेली कित्येक रात्र झोपलं नाही होत आपण. तो पिंट्या हाती जान्हवी, त्याची आई आणि या सगळा तमाशा, या सगळ्यामुळे रात्रीची झोप उडाली आपली. बेबी त्याग, पण ते आता झालं सगळं. अरे पण गरजच काय होती जान्हवीला पिंट्याला सोडवायची? आपण काय मूर्ख होतो का की पिंट्याला शिक्षा व्हावी असं म्हणत होतो? आईच्या तत्वांना आईच्या मतांना काहीच किंमत नाही, मग काय शिकली जान्हवी या घरात राहून? आणि एवढं सगळं होऊन आईला तो त्रास व्हायचा होता तो झालाच ना. हे बघ श्री, मला एकच आई आहे आणि तिला जर काही झालं ना. बेबी आत्या प्लीज शांत हो ना आता. अरे कशी शांत होऊ मी, सांग ना कशी शांत होऊ? पिंट्याच्या प्रकरणामुळे आईला हार्ट अटॅक आला, ते कमी म्हणून हिने पिंट्याला सोडवून आणलं, त्यानेही तिचं समाधान झालं नाही म्हणून तिने डिवोर्स मागितला, आणि त्यावरही कर म्हणजे तिने पैसे मागितले 51 लाख रुपये. अरे किती वकवक ही पैशाची, किती वकवक. पिंट्याने पैसे घेऊन ते तसं केलं आणि हिला डिवोर्स नंतर पैसे हवेत. वसूल करते का ही लग्नाची किंमत 51 लाख रुपये? त्यावर शून्य किती असतात हे तरी माहितीये का? बेबी ते बास बास झालं बेबी, त्या पुरे झालं आता. त्याच गोष्टीवर बोलून काय फायदा आहे? काय होणार आहे त्यानं? काही बदलणार आहे का? मग निदान आपण त्याच विषयावर बोलणं तरी टाळूया ना. निदान मनात नाही, घरात तरी शांतता आणण्याचा प्रयत्न करूया ना. आणि हे आपल्या कोणासाठी नाही, माझ्यासाठी नाही, आई अजीसाठी, तिच्यासाठी घरात शांतता आणण्याचा प्रयत्न करूया ना. हात जोडतो मी तुमच्या पुढे. आत्ता आई अजीला शांततेची सगळ्यात जास्त गरज आहे. आपण आनंदी वातावरण नाही ना देऊ शकत तिला, मग निदान शांतता तरी देऊया ना. थोडासा कमी त्रास होईल त्यानं तिला. श्री नाश्ता? माझं पोट भरलंय.
मनीष, आपलं लग्न झाल्यानंतर मी एक गोष्ट तुला सांगू शकते की नवरा बायकोच्या भांडणामध्ये समजा कुटुंब इन्वॉल्व्ह झालं तर कुठलीच गोष्ट दुरुस्त होणं पलीकडची असते. एक मिनिट, हे तुला आपलं लग्न झाल्यानंतर का जाणवायला लागलंय? तसं नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नवरा बायकोच्या मध्ये तिसऱ्याचं मत नसावं असं मला वाटतं कधी कधी. उगाच त्याची चर्चा करावीशी नाही वाटत. नाही, ते बरोबर आहे तुझं. म्हणजे नवरा बायकोचं भांडण त्यांनी आपापसातच मिटवावं, घरच्यांना इन्वॉल्व्ह करू नये त्याच्यात. नाही, गोष्टी आणखीन बिघडत जातात त्यामुळे. जान्हवी आणि जिजूच्या लग्नात असंच होत आहे असं मला वाटतंय. एक एक मिनिट गीता, तू गफलत करतेस. हे बघ, प्रत्येक घर, प्रत्येक संसार आणि प्रत्येक जोडपं हे वेगळं असतं. आता याच सगळ्यांबरोबर श्री आणि जान्हवीचा संसार सुखाचा चालू होताच ना. काय होईल रे जान्हवीचं आणि जिजूचं? देव जाणे. चल निघूयात. I'm sorry. तू बस ना, बस. नाही नको. नाही प्लीज बस ना. मी न सांगता आले. काय झालं? काय रे वगैरे तरी. नाही, तुझ्या बोलण्यावर नाही असलो मी. मग माझ्याच विचारांवर हसलो. कुठल्या? सोड ना, इट डझंट रिअली मॅटर ना. प्लीज, मला मान्य आहे मी न सांगता आले, पण ह्यात तू न सांगता गेलीस तशीच न सांगता आलीस. आय एम सॉरी, नो ऑफेन्स. त्याला माझं कारण होत. या, आय कॅन अंडरस्टँड. नो यू डोंट. ऑलराईट, सांगून टाकू का मी प्रेग्नंट आहे? सगळं वाचवता येईल मला, माझं लग्न, माझ्या बाळासाठी त्याचे बाबा, त्याची फॅमिली. माझं चुकलं नाही आहे, पण आता ते सगळं मागे टाकून पुढे जाण्याची गरज आहे बाळासाठी. मला सांगितलं पाहिजे श्रीला, तुझं बाळ वाढतंय माझ्या पोटात. नको भांडूया, नको रागवूया एकमेकांवर, बाळासाठी. त्याला त्याचे बाबा लागतील आणि मला माझं बाळ अगदी त्याच्या बाबांसारखं व्हायला हवंय. पाणी हवंय?
पण ही बातमी ऐकूनही त्याचा स्टँड बदलला नाही तर त्याला आनंदच नाही झाला तर त्याला काही वाटलंच नाही आणि त्याने निर्णय बदललाच नाही तर मला घेता येईल का ते? पाणी हवंय? पाणी हवंय? माझ्यातली भीती डोकंवर काढते. नाही, मला धीर एकवटून सांगितलं पाहिजे आणि त्याला आनंद होणार आहे. खरंच होईल, तो मला मिठीत घेईल. म्हणजे आधी का नाही बोललीस? पण असं झालंच नाही तर ओ गॉड, प्लीज मला मदत कर. माझ्यातली भीती मला श्रीपासून दूर ठेवते, पण मला माझं लग्न वाचवलं पाहिजे. मला सांगितलं पाहिजे श्री. जानवी प्लीज सांग, आता नाही जमलं तर कधीच नाही जमणार. प्लीज चहा सांगू? चहा सांगू? मी एकदाच घेते चहा. अच्छा, मला वाटलं आता बदललं असेल. का बदलेल का? माणसं बदलतात तशा सवयी बदलतात ना. श्री, माणसं नाही बदलत, परिस्थिती बदलत. शब्दांचा खेळ आहे सगळा. मी काय साध्य करणार आहे शब्दांचा खेळ करून? मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आता? कधीच न सांगण्यापेक्षा उशिरा बरं. बरं, सांग सांग, बोल. तुझा फोन वाजतोय. घर नाही, घ्यावं लागेल. प्लीज. त्याचा फोन झाला की सांग, बाळासाठी सांगितलंच पाहिजे. सांगणार आहे मी एक वाक्य, मी प्रेग्नंट आहे आणि सगळं सुटेल, सगळा ताण संपेल. माझा विश्वास आहे श्री समजून घेईल, तो चांगला माणूस आहे. नाही, मला सांगितलंच पाहिजे. हा बेबी, त्या श्री, तू पोचलास का रे ऑफिसमध्ये? हो, मी पोचलोय मगाशीच. का ग? आईला ना खूप अनिजी वाटायला लागलाय, काय करायचं रे? बेबी आता तू आधी शांत हो. तू आधी, मी आता लगेच डॉक्टरांना फोन करतोय. नाही, मी ऑलरेडी केलाय डॉक्टरांना फोन, ते म्हणाले 5 मिनिटात येतो म्हणून. बरं, मी निघतोय. तिकडे काका आहे का? हो आहे, पण ना आईला खूप घाम येतोय. आईला काही होणार नाही ना रे? बेबी आत्या, तू प्लीज हायपर होऊ नकोस, मी लगेच निघतोय. श्री, आईला काही होणार नाही ना रे? काहीही होणार नाहीये तिला. डॉक्टरांनी काय सांगितलंय, तिची आता औषधं चालू आहेत, त्या औषधांची रिॲक्शन आहे ती फक्त, म्हणून घाम येतोय तिला. तिला काहीही होणार नाही. शी इज गुड बी ऑल राईट. ओके, तू काहीही काळजी करू नकोस, मी निघतोय आता, 5 मिनिटात निघतोय. श्री, डॉक्टर आले बहुतेक. हे बघ, डॉक्टर काय म्हणतायत ते मी तुला कळवते, मग निघावं तर. नाही नाही, मी आता 2 मिनिटात निघतोय. ओके, बाय. काय झालंय? आईजी. आईजींना काय? आईजीची तब्येत बिघडली आहे, तिला नेमकं काय होतंय काही कळत नाहीये. आय एम सॉरी, मला आता निघायला हवं. हो, मी निघते. ए, तुला काहीतरी सांगायचं होतं ना? योग्य वेळ नाही आहे ते सांगण्याची. ओके. आईजींची काळजी घ्या, त्यांना
त्यांना काही नाही होणार, सगळं नीट होईल. श्री, खरंच काळजी करण्यासारखं आहे का रे काही? तेव्हापासूनच जेव्हापासून तिला हार्ट अटॅक आलाय, आमच्या डोक्यावर ना सतत एक टांगती तलवार असते. ह्या सगळ्यात मला काही झालं असतं ना तर मला फारसं काही वाटलं नसतं, पण माझ्या प्रेमाच्या माणसांना काही झालं ना तर ते मला सहन होत नाही. आईजीला हे सगळं खूप लागलंय, त्याचाच त्रास होतोय तिला. आय एम सॉरी. मला हे सगळं खरं तर काही बोलायचं नव्हतं कधी, म्हणजे आपल्यात पुन्हा कधी काही बोलणं होईल न होईल मला काही माहित नाही, पण माझ्या आईजीला जर काही झालं ना तर मी कोणालाच माफ करणार नाही, मग तू पिंटे असो किंवा इतर कोणी, तो कितीही निर्दोष असो कोणी असो, तो माझा माझ्या कुटुंबाचा माझ्या आईजीचा गुन्हेगारच असेल. माझी आईजी ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे, इतर कोणापेक्षाही. थँक्यू, पण मला गरज नाहीये याची. गरज नाहीये? कधीच नव्हती. जानवी, हे बघ, मी आता भांडायच्या किंवा आर्ग्यू करायच्या मूड मध्ये नाहीये, तेव्हा प्लीज हे सगळं आत्ता काढू नकोस. तुला याची गरज आहे मला माहितीये, सो प्लीज हा चेक ठेव. मला नकोय श्री. हीच किंमत आहे ना माझ्या घरात वाया घालवलेल्या 1.5 वर्षाची व्याजा सकट. ही किंमत केली आहेस तू माझी. तू ठरवली अशी किंमत, तू ठरवली आहेस ना. तुझी वर्ष वाया गेली आहेत, माझी वर्ष वाया गेलेत असं मी नाही म्हणालोय, कारण तेवढा कृतज्ञ नाहीये. कृतज्ञ मीही नाहीये. मग कृतज्ञ नाहीये मी श्री. प्लीज 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 फॉर गॉड सेक, आता याचं रडू इथे तमाशा नको करू. तमाशा करण्यासाठी रडत नाहीये मी, पाणी येत आहे माझ्या डोळ्यातून. तुझ्या वागण्याची कोडी सोडवत बसायला ना मला वेळ ना इंटरेस्ट. ही रक्कम तुला कमी वाटत असेल तर तसं स्पष्टपणे सांग. खूप बोलला श्री, या पातळीला जाऊन तू कधी वागशील अशी कल्पनाही केली नव्हती. मी ही कल्पना केली नव्हती. कोड्यात तू बोलतोयस. तुझ्या वागण्याची रिॲक्शन असेल. मला काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. हे तुझे पैसे तुला लखला. हा चेक तू ठेव जानवी, कारण हे पैसे तू कमावलेस माझ्या घरी वाया गेलेल्या 1.5 वर्षाची किंमत म्हणून. मला नको हे श्री. पैसे ठेव जानवी, कारण हेच तुझ्या उपयोगी येणार आहेत आता. काय या तुझ्या वागण्याचा काय अर्थ आहे आता? माझ्या वागण्याचे परिणाम होत आहेत कुणावर तरी, आणि मला चुकीचे संस्कार करायचे नाहीये. अच्छा, म्हणजे हे सगळं कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी चाललंय तुझं. वा छान. ते कोणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. आईजींची काळजी घ्या. हा बेबेत्या. श्री, अरे तू घाई घाईत निघू नकोस, बरी आता आई. म्हणजे आम्ही उगाच हायपर झालो, डॉक्टर म्हणालेत औषधांमुळे होतं अरे कधी कधी असं, पण आता ती ठीक आहे. थँक गॉड. आणि अरे आईनेच सांगितलं मला तुला फोन करायला. आता येऊ नकोस हा तू. ठीक आहे ती आता झोपली आहे. ओके
बेबी त्या काहीही लागलं काहीही झालं तर प्लीज मला फोन करा. हो करते. बाय. माझ्या वागण्याचे परिणाम होत आहेत कुणावर तरी. ते कुणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे.